ते पाठीमागं बघा ना तुम्ही, तिकडे काम झालेलं आहे. हा स्पॉट टिकटॉकर लोकांचा आणि रील बनवलेल्या लोकांचा खूप फेवरेट स्पॉट आहे आणि आपली बरीचशी कामं पेंडिंग आहेत. पवईला ना कधी कधी लोक मिनी मरीन ड्राईव्ह सुद्धा बोलतात. नमस्कार मित्रांनो, मी तुम शंकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन कडकडीत व्हिडिओमध्ये. आज ऑफिसला सुट्टी आणि आपली बरीचशी कामं पेंडिंग आहेत, तर त्यातलंच एक काम आपलं बँकेमध्ये आहे, तर आज आपण ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे. मी चाललो बँकेमध्ये, माझी बँक आहे पवईला. आपण पवईला बँक असल्यामुळे थोडंसं बघूया पवईमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं वेगळं. तर चला जाऊया आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला बँकेच्या जवळ पोहोचलोय आपण. बँकेत जातो मी आतमध्ये आणि मग बँकेत जाऊन येतो आणि मग मी पुन्हा तुम्हाला भेटतो. चला, बँक आहे पवईमध्ये, जवळच पवई तलाव आहे. आपण जाऊया पवई तलावाला आणि बघूया काय बघायला भेटतं आपल्याला पवई तलावचे. ते कंटिन्यू ऑफिस चालू असल्यामुळे ना आपल्याला कुठलं काम करायलाच भेटत नव्हतं. आता काय, आज आहे ऑफिसला सुट्टी, त्याच्यामुळे बऱ्यापैकी कामं आहेत, ते आपल्याला आज कम्प्लीट करून घ्यायची आहेत. म्हणून बँकेचं काम तर झालं आहे आपलं आणि बँकेच्या मागे चालत चालत आलो, डायरेक्टली एंटर झालो हिरानदानीमध्ये. थोडंसं हिरानदानी पण फिरून घेऊया आणि नंतर पवईला जाऊया. हिरानदानी हा मुंबईतल्या मोस्ट एक्सपेन्सिव्ह एरियामधपैकी एक आहे. तुम्हाला हिरानदानी थोडंसं दाखवतो मी. एंटर तर झालो हिरानंदीमध्ये, पण काय बिल्डिंगचा डिझाईन आहे यार, एकदम ऑसम. म्हणजे खतरनाक डिझाईन आहे बिल्डिंगचा. 101 बिल्डिंग आहे, रेंजही तसाच असेल बहुतेक त्यांचा, पण बिल्डिंगचे डिझाईन तर एकदम अफलातून आहेत. अफलातून बघायला खूप बरं वाटलं त्या डिझाईन वगैरे. आणि अजून एक गोष्ट आहे, क्लीन आहे सगळ्या गोष्टी, एकदम क्लीन आहे. स्वच्छता एवढी आहे ना, काय सांगू तुम्हाला यार. आंब्याचं झाड बघा किती मोठं आहे यार, आंब्याचं खूप मोठं झाड आहे. खारुत आहे बघा, खारुत आहे. फायनली भावांना हिरानंदीतून आपण एक्झिट घेतोय. समोर हायवे आहे, रोड क्रॉस करून पलीकडे गेले की पवई तलाव लागेल आपल्याला. तर चला पवई तलावला जाऊया आपण. तिथून आलो ना, आपल्या मागेच बघा पवई तलाव आहे, तुम्हाला दिसत असेल. मी अजून थोडं चांगल्या पद्धतीने पुढे गेले त्यानंतर ना अजून थोडं चांगल्या पद्धतीने जागेल. पण ह्याला एक प्रकारे ना लोक कधी कधी ना मिनी मरीन ड्राईव्ह म्हणतात, कारण की सेम टू सेम तसंच बसायला वगैरे. हा आहे आपला पवई तलाव, एकंदरीत खूप मोठा म्हणजे तलाव आहे. समोर आहे ना, हे ते रिलायन्सेस हॉटेल आहे, 5-star हॉटेल आहे, खूप फेमस हॉटेल आहे. सध्या ना भाऊ मला असं वाटतंय की ना तलाव शुद्ध करण्याचं काम चालू आहे. म्हणजे हा जो गाळ दिसतो ना, हा सगळा हिरवा पाळा पाचोळा जे काय हे ना काढण्याचं काम चालू आहे. आणि इथे बघा काही लोक मासेमारी करतायत. इथे बघा बसायची मस्त उत्तम सोय केलेली आहे. म्हणून मी मगाशी बोललो की पवईला ना कधी कधी लोक मिनी मरीन ड्राईव्ह सुद्धा बोलतात, कारण की तिकडे असा समुद्र आहे आणि बसायची अशी सोय आहे व्यवस्थित आणि बाजूला रस्ता, त्याच्यामुळे लोक कधी कधी पवईला सुद्धा मिनी मरीन ड्राईव्ह असं बोलतात. हा जो स्पॉट आहे ना, हा स्पॉट टिकटॉकर लोकांचा आणि रील बनवलेल्या लोकांचा खूप फेवरेट स्पॉट आहे, कारण की इथून आहे ना मागचा व्ह्यू बघा, मागचा व्ह्यू एकदम तुफान येतो, त्याच्यामुळे हा स्पॉट त्यांचा खूप फेवरेट स्पॉट आहे. माझ्या मागे तुम्ही बघाल ना तर ते आहे पवई गार्डन. लॉकडाऊनमुळे ते बंद आहे, आतमध्ये पण खूप धमाल करता आली असते आपल्याला. आतमध्ये पण बघण्यासारखं बरंच काय काय आहे,
आपण अजून थोडं पुढे जाऊया, बघा अजून काय बघायला भेटतं आपल्याला पवई मध्ये. आपल्या पुढे चालत आलो ना आपण की आपल्याला थोडासा क्लिन तलाव दिसतो बघा, कारण की इकडे काम झालेलं आहे बहुतेक. हे बघा हे पाठीमागं बघा ना तुम्ही, इकडे काम झालेलं आहे तलाव क्लीन करण्याचं. आणि आपल्या पाठीमागे तलाव आहे, त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे बघा बिल्डिंग ज्या असतात त्या सगळ्या हिरानदारच्या बिल्डिंग आहे, जिथे आपण आधी जाऊन आलो तिकडून आपण तलावाला आलो आणि आता इथून आपण घरी जाणार आहोत. अजून थोडंसं बघूया पुढे काय दिसतं का. लहान मुलांना खेळायची पण सोय इथे बघा चांगली केली, तर मी दाखवतो. बघा लहान मुलांसाठी घसरगुंडी मस्त केलेली आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे खेळण्यासारख्या. लहान मुलांना सुद्धा खेळायची सोय चांगली उत्तम करून ठेवलेली आहे. पावशी किती दिली ना? हा ना एक हा ना. आपल्याला दिसलं हे, ह्याला आपल्या घाटी भाषेमध्ये कणीस बोलतात आणि बाकी हिंदीमध्ये त्याला भुट्टा बोलतात. भुट्टा भुट्टा खाऊन घेऊया आपण किंवा कणीस खाऊन घेऊया आणि परत परत पुढे जाऊया. अँड फायनली मित्रांनो आपण अशा स्पॉटला बसतोय, फायनल हा फायनल स्पॉट आहे पवईचा, म्हणजे इथे गणपती विसर्जन वगैरे होतं. तर इथे एकदम नीट अँड क्लीन ठेवलेलं आहे बघा, एकदम नीट अँड क्लीन तलाव आहे इथे. इथे गणपती विसर्जन वगैरे होतं, गणपती विसर्जनच्या टायमाला तर भरमसाठ गर्दी असते, खूप गर्दी असते. हा इथला व्ह्यू, तर एकंदरीत हा आहे पवई तलाव. व्हिडिओला मी इथेच संपवतो. एकंदरीत असा आहे आपला पवई तलाव. तुम्हाला पवई तलाव व हिरानदारी कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओच्या खाली लाल कलरचे ना घंटा असेल ती दाबा दाबले गेले पाहिजे. नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील, तोपर्यंत बाय.